नमस्कार, माझं नाव आहे आर्ज दीपक आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे. मी आलो आहे मोहाडी येथे. मोहाडी असं कुठलं गाव नाही आहे, पण मोहाडीचा घाट म्हणून खामगाव चितळी रोडवर एक घाट प्रसिद्ध आहे, ज्याला मोहाडीचा घाट म्हणतात. आपण आज मसोबा महादेव मंदिर पाहणार आहोत. हे मसोबा महादेव मंदिर चिखलीच्या घाटामध्ये येतं, म्हणजे खामगाव चितळी रोडवर. तुम्हाला माझ्या मागे दिसत आहे तिथल्या श्री महादेव आणि मसोबा संस्थान असं याचं नाव आहे. इथला इथला जो उत्सव असतो महाशिवरात्रीचा, तो खूप प्रसिद्ध आहे. इथे एक सूचनासुद्धा दिलेली आहे की थोडे नियम पाळा वगैरे, मास्क वगैरे, हातपाय तोंड धुवून, आणि काय काय थोडं माहिती दिलेली आहे. आणि यावर्षीचा श्रावण उत्सव जो आहे तो स्थगित करण्यात आलेला आहे असं इथं दिलेलं आहे. तर मोहाडी हे गाव ॲक्च्युली नाही आहे, पण वैरागड नावाच्या गावाच्या अगदीच जवळ हे मंदिर येतं, ज्याला मोहाडीचं मंदिर असं सुद्धा म्हणतात. तर आज आपण हा संपूर्ण व्हिडिओ बघूया. आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर या यूट्यूब चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मोहाडीचा घाट मी तुम्हाला लवकरच दाखवेल, आणि मोहाडीचा घाट तुम्हाला मी आधी दाखवेल. एनिवे बोथ द थिंग विल हॅपन हिअर. बट या आधी आपण मोहाडीचं हे सुंदर असं महादेव मंदिर बघूया, याला मसोबा महादेव मंदिर असं सुद्धा म्हणतात. Let's get started. आजची जर्नी चालू करूया, बघूया हे मंदिर. सो देयर इज अ लॉकडाऊन आणि खूप वाहनं सध्यासुद्धा वाहत आहेत. आय थिंक एसेन्शियल सर्व्हिसेस ची वाहनं आहेत ती सर्व. मंदिर म्हणजे मसोबा महादेव मंदिर चालू होतानाच आधी एक सुंदर असं पाण्याचा प्रवाह जातो इथूनच. आता सध्या त्याला पाणी कमी आहे कारण पाऊस तितका असं झाला नाही आहे. बट देन ऑल्सो हा घाट सुंदर दिसतो. जेव्हा केव्हा तुम्ही इथे याल तेव्हा तुम्हाला माहिती पडणारच. आता पण आज जाऊया, महादेवाचे दर्शन घेऊया, बघूया मसोबा महादेव मंदिर म्हणजेच मोहाडीचे हे महादेव कसे दिसतात. चला. तर आपण आज पोहोचलेलो आहोत श्री क्षेत्र मसोबा महादेव संस्थान मोहाडी म्हणजेच वैरागड चिखली तालुका. जाऊया आणि महादेवाचे दर्शन घेऊया, या मसोबा महादेवाचे दर्शन घेऊया. मसोबा मंदिर इथनं जवळच आहे, पण या दोघांना एकत्रच बोललं जातं. आपण आज जाऊया या महादेवाचे दर्शन घेऊया. याला ओलांडा म्हणतात. मला वाटतं ओलांडा काय असतो हे मला सांगायची गरज पडणार नाही. हे मंदिर पुरातन पांडवकालीन आहे असंही बोललं जातं. सो आपण आज जाऊया महादेवाचे दर्शन घेऊया. चला. ओम नमः शिवाय. इथे महादेवाच्या तीन पिंडी आहेत, वेगवेगळ्या पिंडी आहेत. ही मोठी आहे आणि दोन लहान आहेत. इथलं वातावरण खूप थंड आहे. हा गाभाराच म्हणू शकतो आपण या मोहाडीच्या महादेव मंदिराचा. आणि इथे वर घंटा दिला आहे, या दोन घंटा आहे या वाजत राहतात. इथे रामनवमीचा उत्सव होतो, महाशिवरात्रीचा उत्सव होतो, श्रावण महिन्याचा उत्सव होतो, असे अनेक उत्सव इथे चालत राहतात. मोठमोठे भंडारे होतात, पण पॅन्डेमिकमुळे सध्या हे बंद आहे. आणि इथल्या मंदिर प्रशासनाने मला परवानगी दिल्यामुळे मी हे मंदिर तुमच्या समोर दाखवू शकतो आहे आणि दर्शन घेऊ शकतो आहे. आपलं दर्शन झालेलं आहे महादेवाचं. आता आपण बाहेर जाऊया, बाहेरचा परिसर बघूया आणि जाणून सुद्धा घेऊया मंदिराचा थोडा इतिहास. पण मोहाडीचे महादेव तो बघितले, आता आपण मसोबाचं देऊळ बघूया. हे जवळच आहे. इनफॅक्ट ह्याच्या बाजूनं जेव्हा पाऊस येतो ना, इथनं खूप सगळे झरे प्रवाहित होतात जे खाली पडतात आणि सुंदर चित्र दिसतं इथे. मसोबाचं देऊळ आहे. सो इथली थोडी साफसफाई चालू आहे.
स्वामीचे साफसफाई करत आहे तिथले. हे म्हसोबा आहे मोहाडीचे. म्हसोबा महादेव जसं एकत्रित नाव घेतलं जातं तर हे म्हसोबा आहेत. त्यांची प्रतिमा आहे, सुंदर अशी पुरातन प्रतिमा आहे. आणि हे बहुधा स्वयंभू आहेत. असं काहीच दिसत तर महादेवाचे दर्शन झालेले आहे, म्हसोबाचेही दर्शन झालेले आहे आपलं. आपण या मंदिराचे पुजारी त्यांच्याशी आपण थोडी त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. नमस्कार स्वामीजी, मला सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. स्वामीजी मला सांगा हे मंदिर किती पुरातन आहे. पांडव काळातलं मंदिर आहे. इथे मला वाटतं पूर्वी गुफा वगैरे सुद्धा होत, पूर्वी खूप जंगल झाडी खूप झाडी. इथे काय काय उत्सव होतात? इथे शिवरात्री होती, श्रावण मास होतो, रामनवमी होती, मोठमोठे भंडारे श्रावण महिन्यात, आणि खूप लांब दुरून लोक येतात. आणि शेगावला जाणाऱ्या पूर्ण पालख्या इथे थांबतात. शेगावला जाणाऱ्या सर्व पालख्या यांचा इथे निवासस्थान असतं काही काळासाठी. अमेझिंग. हा एरिया ऍक्च्युली वैरागडमध्ये येतो, मोहाडी म्हणजे चिखली तालुका इथनं चालू होतो, इथून सुरुवात होते. बरोबर, खामगाव तालुका इथे संपतो आणि या मंदिरापासून चिखली तालुका समोर चालू. बरोबर, आणखी इथनं पूर्वी रस्ता होता इथे येण्यासाठी. इथे तुम्ही मला सांगत होता या ओलांड्याचं सांगा. इथे येणारे भक्त लोक राम उषापूर निवड भरपूर गर्दी असते. इथे ओके, इथे आंघोळ पूजा पाती केल्यानंतर त्यांचं मनोरथ पूर्ण होतं. आणि ह्या ओलांडाला ते पूजा करतात, प्रदक्षिण मनोकामना. यावर्षी तर सर्व बंदच आहे, त्यामुळे तुमच्यासाठी खास करून मोहाडीचे महादेव मी दाखवतो आहे. कारण अनेक लोक आहेत ते इथे येत असतात, यावर्षी ते खूप मिस करत असणार इथे येणं, त्यामुळे का होईना. आणि तुमच्या सगळ्यांच्या मदतीने स्वामीजींच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत पोहोचलो, महादेवाचे माझे दर्शनसुद्धा झाले. थँक्यू व्हेरी मच स्वामीजी, तुम्ही खूप चांगली माहिती दिली. थँक्यू व्हेरी मच. श्री महादेव व म्हसोबा संस्थान मोहाडी आपण बघितलं, महादेवाचे दर्शन घेतले, म्हसोबांचे सुद्धा दर्शन घेतले, इथली माहिती जाणून घेतली. हा परिसर ना चिखली आणि खामगाव यांच्या सीमारेषेवर येणारा भाग आहे. या भागामध्ये खामगाव येतं. आणि जर याचा इकडचा भाग बघितला समोरचा, तर इकडे चिखली आहे या भागामध्ये. मोहाडीच्या एकदमच बाजूला जर कुठलं गाव येतं तर ते आहे वैरागड. या भागामध्ये पावसाळ्यामध्ये अनेक झरे प्रवाहित होत आहेत ना, पाणी खाली झरे प्रवाहित होतात, खाली पडताना दिसतं. पण आता सध्या एवढा पाऊस नाही आहे, बट लवकरच पाऊस येईल. खूप सगळीकडे हिरवळ आहे, छान ही जागा आहे. श्री क्षेत्र महादेव व म्हसोबा संस्थान मोहाडी म्हणजेच वैरागड, इथे नक्की भेट द्या. तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की या. अतिशय सुंदर असा मोहाडीचा घाट आहे, तोही मी तुम्हाला लवकरच दाखवेल. तर आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नेहमीप्रमाणे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेवर. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय अँड टेक केअर.